सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पंकजा मुंडेंची भाजपातच कोंडी होते का. गेल्या 2 दिवसांपासून हा सवाल उपस्थित होत असतानाच महाडिक आणि गिरीश महाजन यांनी नेमकी काय या सगळ्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया. नाही, नाराजी मी सांगितलं तुम्हाला, आमच्या घरातली नाराजी आहे, कुटुंबातली नाराजी आहे, हे फार काळ राहत नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा अनेक पक्षांमध्ये तुम्ही बघता की निवडी होतच नाहीत. महाराष्ट्रातला पहिला कोल्हापूर जिल्हा आहे ज्याच्या सगळ्या निवडी आम्ही घोषित केलेल्या आहेत. चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांच्या बैठका झाल्या, त्या निवडी झाल्या, त्यांची पत्रं दिली आणि लोक कामालाही लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता ही नवीन कार्यकारिणी आलेली आहे. तर पार्टी डिफरन्स म्हणत जरी असले तरी हे सगळे आम्ही घरातले लोक आहोत आणि आम्ही संयुक्तिकरित्या आमच्यातला एकही सदस्य बाजूला जाणार नाही, सगळे लोक आमच्यासोबत काम करतील. विरोधकांना दुसरं काही कामच नाही, त्याच्यामुळे त्याच्यांना अशा गोष्टी कराव्या लागतात. त्यांचं तुम्ही तुमचे लोक सांभाळा, तुम्ही जरा व्यवस्थित राहा म्हणा. आता राष्ट्रवादीतून परत पुन्हा लोक निघायला लागलेले आहेत, उद्धवजींकडे कोणी थांबायला तयार नाही. तर स्वतःच सोडायचं आणि दुसऱ्याच्या मागे पळायचं हा उद्योग का करतात मग ते समजत नाही. म्हणून त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळायचा, आम्ही आमचा पक्ष सांभाळायला समर्थ आहोत. पंकजा आमच्या सोबतच आहे.